आपल्या सोबत आहे विजय मांगलेकर, हे विजय मांगलेकर ज्वेलर्सचे संचालक आहात आपण. सर, आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ नेमकं आता हे जे अनलॉक 5 मध्ये जे आता भरारी आली आहे, आता पुढे दिवाळीचे सणासुदीचे सण आहे, तर अशा ग्राहकांच्या कसा आहे प्रतिसाद, कसा मिळत आहे आपल्या याला प्रतिष्ठानला, त्याबद्दल सांगा. नमस्कार. आता प्रसिद्ध म्हणजे आतापर्यंत तर एकदम बिझनेस म्हणजे थोडासा डाऊनच होता, म्हणजे कोणी घराचं बाहेर नव्हते निघत आणि आता निघायला लागलं आहे. म्हणजे आता थोडं बरं आहे की व्यापार म्हणजे दिवाळीच्या निमित्ताने म्हणजे बरं आहे. दिवाळीची एक प्रकारचं झडाळी आली, असं झडाळी म्हणजे असा एक माहोल असा बनलेला आहे. लोक सोन्याकडे खरेदीसाठी पुष्कळ ओढलेले कौल आहे त्यांच्या जमिनीपेक्षा, तर ते त्याच्या मागचं काय कारण आहे त्याचा. ते असं आहे की सोन्याचं केव्हाही तुम्ही कुठेही जाल तर त्याचं तुरंत म्हणजे हे मिळते आपल्याला कॅश, आणि जमिनीमध्ये तुम्हाला वर्षभर वाट पाहावं लागते विकेल आपल्याला तो भाव येईल नाही येईल त्या हिशोबाने. सोन्याला केव्हाही तुम्ही कुठेही जा काही करा पैसे तुरंत मिळत. पिढ्यान दर पिढ्या आपलं हे जे व्यवसाय आहे, आपलं सराफाचे जे व्यवसाय आहे, लोकांमध्ये एक विश्वास आले, आपल्या ग्राहक पेटीमध्ये विश्वास निर्माण झालेला, अशा लोकांसाठी जे गरजू आहे गरीब आहे अशांसाठी जे एकसाथ घेऊ शकत नाही सोनं, त्यासाठी काही तुम्ही सोनं योजना सुरू राबवलेली आहे का? नाही नाही, आधी केली होती सोनं योजना, सध्या तर नाही आहे. आपण ज्या ऑर्डर देऊ म्हणजे आता समजा गिरायकांनी ऑर्डर दिल्या त्या हिशोबाने आम्ही त्याच रेटनी जेव्हा न्याल तोच रेटनी आम्ही देऊ. स्वर्ण मासिक योजना पण असतो की म्हणजे ग्राहक देतात आणि 12 महिन्यानंतर 13 महिन्यामध्ये तुम्ही आपल्याकडनं ते पैसे 1000 रुपये देत आहे ॲडिशनल? नाही नाही, ती योजना ते आधी होती, आता नाही आहे ती, सध्या बंद आहे ती. काय याचं कारण आहे मागचं की हे जे सोन्याचे दागिने आहे, सोने जे आहे 24 कॅरेट आहे 22 कॅरेट आहे, ते यात थोडीफार वाढ आलेली आहे. मध्यंतर ती घसरण होती पण आता वाढ आलेली आहे, काय रिझन असेल? 22 कॅरेट म्हणजे आजकाल तर होलमार्कच सुरू आहे सगळीकडे, होलमार्क 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 मध्ये एकदम गॅरंटी वस्तू की एवढी गॅरंटी आहेच, कुठेही जा काही घ्या त्याचं म्हणजे तुम्हाला मोबदला बरोबर मिळेल. काही कॉर्पोरेट क्षेत्रातले जे सोनीचे जे शॉप्स आहे प्रतिष्ठान आहे, ते तुमच्यातर्फे कॉम्पिटिशन करायला बघतात, परंतु ते त्यांचे पुष्कळ महागडे असतात आणि सोनीचे तर रेट एकच असते, परंतु लोकांना ते कोणत्या प्रकारचे आमिष देतात की ते त्यांच्याचकडे ओढतात कॉर्पोरेटमध्ये, तर त्याचे काय रिझन असेल? त्यांचं आता एवढे मोठे मोठे दुकानं, त्यांचे म्हणजे स्टॉक जास्त, त्या हिशोबाने त्यांचं राहते कॉर्पोरेट मोठ्या लोकांचं. सोनीचे जे दागिने आहेत त्यात प्रमुखाने तुम्ही काय काय सेल करता आपल्या शॉपमध्ये, त्याबद्दल सांगा. सर्वच सेल करतो म्हणजे 22 कॅरेटचे आणि प्युअरचे पण काही टेम्पल ज्वेलरी असेल, कुंदन ज्वेलरी. हां, टेम्पल ज्वेलरी, कुंदन आणि इथे जे चालते ह्या मार्केटमध्ये तेच आम्ही ठेवतो, म्हणजे नेकलेस वगैरे. मेकिंग चार्जेसमध्ये काही ग्राहकांना सूट देतात का? सूट आमच्याकडे सगळ्यात कमी मेकिंग चार्जेस आहे, त्यामुळे तर सूट द्यायचं हेच नाही, खूपच कमी आहे मेकिंग चार्ज. तुमच्या लाईनीत 4-5 ज्वेलर्स आहेत म्हटलं, कम्पेरेटिव्हली बघितलं तर आपले विजय मांगलेकर ज्वेलर्समध्ये जे आहे, तर का म्हणून ते कस्टमर तुमच्याकडे यावं, म्हणजे याच्या काय मागचा उद्देश असेल ते सांगा. की आमची खूप जुनी पिढी आहे, मी म्हणजे आता माझा मुलगा आता आला आहे बिझनेसमध्ये आणि खूप जुनी आहे आमचं, तसं खूप म्हणजे आजोबापासून धंदा बिझनेस आहे हा, त्यामुळे गिरायकी चांगली आहे व्यवस्थित. आता सोन्याचे आपण बघितलं की आता कॉर्पोरेट सेक्टरमध्ये बघा दिवाळीच्या लोक गिफ्ट देतात, तर असे गिफ्ट बॉक्सेस असेल किंवा आपलं सिल्वर कॉईनचे गोल्ड कॉईनचे, तर या प्रकारे कोणते कोणते प्रकारचे तुमच्याकडे हे आहेत? आम्ही आधी पहिले बॅग्स वगैरे असे देत होतो, आता ह्यावेळेस पण आहे थोडे बहुत ते आम्ही देतो गिरायकांना म्हणजे दिवाळी गिफ्ट निमित्त. लॉकडाऊनमध्ये आपण बघितलं 5 ते 6 महिने अंदाजे 7 महिने आपले सर्व सोन्याची दुकानं बंद होती आणि सराफा असोसिएशनने पण जाहीर केलं होतं की कोरोनाच्या संक्रमणामुळे तुम्ही उघडू नका. बरोबर. तर अशा तुमचे जे आपलं जे बिझनेस आहे त्यावर किती इफेक्ट पडला व्यवसायात? खूपच इफेक्ट पडला, म्हणजे एकदम एवढे दिवस पूर्ण बंद आणि मग एकदम उघडलं म्हणजे झालं सगळ्यांना, कस्टमरनाही त्रास झाला, म्हणजे आमचं गहाणीत पण व्यवसाय आहे, गहाण ठेवणं त्याचा पण खूप फरक जाणवला आहे.
आता सर्वात मोठा सण आपला दसरा गेलेला आहे, आता पुढे अक्षय तृतीया आहे आणि महालक्ष्मी धनतेरस पण आहे, तर तशात तुमचे काय राहणार? राहणार म्हणजे हां, धनतेरसला तसं चांगला बिझनेस होतो, म्हणजे खरीदारी वगैरे कस्टमर लोक जास्त येतात. यावर्षी लोकांना आतापर्यंत बोनस आणि इन्क्रीमेंट जे आहे तेथे पैसे मिळाले नाही, कोणाला मिळाले कोणाला नाही मिळाले, तर आता असं आता कसं ट्रेंड सुरू आहे याच्यात? आता आहे जसं आधीसारखं, पण आता नाही आहे म्हणा तरी कस्टमर लोक घेतात, म्हणजे एक धनतेरस म्हणून काहीतरी धन घेतलं पाहिजे, म्हणजे खरेदी केली पाहिजे, त्या हिशोबाने करतात. धनतेरसनिमित्त आपल्याकडे काय ऑफर ठेवली? सध्या ऑफर तर आम्ही हेच ठेवलं आहे की आपण मेकिंग सगळ्यात कमी घेऊ, हेच ऑफर समजा. मेकिंग चार्जेस? मेकिंग चार्जेस सगळ्यात कमी. सर, मी विजय मांगलेकर ज्वेलर्स, हंसापुरी भंडारा रोड नागपूरचा संचालक बोलत आहे. विजय मांगलेकर माझं नाव आहे. आमच्या दुकानात गॅरंटेड 22 कॅरेट हॉलमार्क वस्तू दिल्या जाते आणि 24 कॅरेटच्या पण वस्तू दिल्या जाते आणि त्याची गॅरंटी. गॅरंटी म्हणजे आमच्याकडे जे मेकिंग चार्जेस आहेत ते फारच कमी आहे, म्हणजे असं ऑफर वगैरे काही नाही पण फार कमी आहे अदर्सपेक्षा. त्यामुळे या आणि गॅरंटेड तुम्ही एकदा या दुकानात बघून घ्या.